ऑइल मेकर घरगुती तेल घाणा केमिकल बेसर तेलापासून सुटका अनिल गावित जर आपण चांगलं चाललं लेकचं असं मग याची जी न्यूट्रिशन किंवा याचे जे फॅट्स वगैरे याचे जे विटॅमिन्स आहे ते डिस्टर्ब होत असेल ना चला तेल पड़ा था निदान ते फक्त माणसाचं सोडून त्यांनी माणसाचं आणि असं होतं सारा सरांसाठी बघा, चिंपलीसाठी बघा, कॉक्रोचसाठी बघा, मच्छरांसाठी बघा इकडे, त्याला रही बघा इकडे, दही लच्छे चाट लोणी काढायला, अमृत बनवायला, दाळ पिठायला इकडे चला, मच्छर माशा किडा कॉक्रोच चुहा चिंपली वाले इकडे चला, इकडे उंदरांसाठी बघा, चिंपलीसाठी बघा, कॉक्रोचसाठी बघा, मच्छरांसाठी बघा इकडे चला, रही बघा इकडे, दही लच्छी छाट लोणी काढायला, अमृत बनवायला, दाळ पिठायला, सौर ऊर्जेवर आहे साहेब, 300 रुपयाला सोलर गन दिलाय, मच्छर माशा किडा कॉक्रोच चुहा चिंपलीसाठी बघा इकडे चला, रही बघा इकडे, दही लच्छी छाट लोणी काढायला, अमृत बनवायला, दाळ पिठायला इकडे चला, उंदरांसाठी बघा, चिंपली किचन वर असं पळत होत तेलाशिवाय तळा तर तेल लागत नाही याला, एकाच मशीनमध्ये 100 पदार्थ बिना तेलाचे होतात, कसं होतं ते बघून द्या, आपल्या घरामध्ये गव्हाच्या कुरड्या सांडग्या खारोड्या तेलाशिवाय तेलच नाही खायचं, आता नाही तेल खाल्लं ना आतापर्यंत, आता उरल्याशिवाय मस्त बिना तेला खावलं घरामध्ये, घरामध्ये हरभऱ्याच्या फुटाने करा, शेंगाने करा, साबुदाणा करा, साबुदाणा चपल्या करा, तेल लागत नाही, गॅस लागत नाही, वेळ लागत नाही, तब्येत बदल नाही, टेन्शनचा फरक नाही, लाईटवर आहे ना, जेवण करून घ्या तुम्ही।
वांग्याचं भरीत, मक्याचं पाणी, पापड, झुलके, तंदूर ही जी तार साधी तार इलेक्ट्रिक लाइट वर चालतो मी बाळाच म्हणतो आणि माझा मुलगा तो त्याच वाटतो म्हणून आपण केअर करतो त्याच अंतरावर.